इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धामुळं निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती अमेरिकेच्या बॉन्ड उत्पन्नात वाढ अशा विविध कारणांमुळं आज सलग पाचव्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली आज सेन्सेक्स पाचशे बावीस अंकांनी घसरला आणि चौसष्ट हजार एकोणपन्नासवर बंद झाला तर निफ्टी एकशे एकोणसाठ अंकांनी घसरून एकोणीस हजार एकशे बावीसवर आला या पडझडीमुळं गुंतवणूकदारांचं सुमारे पंधरा लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे आज सलग पाचव्या दिवशी भारतीय शेअर बाजारात जोरदार विक्री झाली सेन्सेक्स आणि निफ्टी आज इंट्राडे मध्ये एक टक्क्यांनी घसरले सेन्सेक्स पाचशे बावीस अंकांनी खाली आला आणि चौसष्ट हजार एकोणपन्नासवर बंद झाला तर निफ्टी एकशे एकोणसाठ अंकांनी घसरून एकोणीस हजार एकशे बावीसवर आला बाजारातील घसरणीच्या परिस्थितीत आय टी वित्तीय आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्स आघाडीवर होते दुसरीकडं इन्फोसिस भारतीय एअरटेल आणि एन्स टीपीसी यांच्या शेअर्समध्ये आज सर्वाधिक घसरण झाली सोमवारी सुद्धा भारतीय बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण झाली गेल्या पाच दिवसातील शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं सुमारे पंधरा लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय सतरा ऑक्टोबर रोजी बाजार बंद झाल्यानंतर बीएसई वर सूचीबद्ध कंपन्यांचं एकूण मूल्य तीनशे तेवीस पूर्णांक सत्याऐंशी लाख कोटी रुपये होतं ते आज तीनशे नऊ पूर्णांक बत्तीस लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आलंय